हॅलो मित्रांनो, आपल्याला नांदीन येत नाही एक रेस्क्यू कॉल आलेला आहे. पेंड्यामध्ये कोबरा असं ते म्हणतात. लोक घाबरल्यावरती सगळ्याच सापांना कोबरा बोलतात, पण शक्यता असणार आहे कारण की त्या सापाला जास्त ओळखतात आपली लोक. तर बघा रेस्क्यूला काय होत आहेत. आपले भानुदास दिसले येत आहेत आणि साहिल बावर भेटत रेस्क्यूवर. आपले भानुदास दादा दिसले आलेले आहेत आणि साहिल बावर साहेब आहेत आपल्या जोडीला. तर बघूया रेस्क्यूला काय होतं. या पेंड्यामध्ये कोबरा आहे असं ते म्हणतात. अरे आपण याला साईडला घेतोय, त्याला रिस्क नको. आणि बैल खूप छान आहे तिथे. रेस्क्यूला काय होत आहे. शेफ्टीला का धरतो आम्ही, शेफ्टीला का पकडतो आम्ही. शेफ्टीला पकडण्याचं कारण सोपं आहे का, त्यांच्या शेफ्टीला हार्ड नसतो. कोबरा आहे का? येस कोबरा. तर बघ तिकडे त्याची बॉडी थोडस काढायला लागेल. तो हँडल आहे पांढराच आहे, काढायला तर लागेल थोडा. समोरच मोकळा होईल बघा. शेफ्टीला त्यांचा हार्ड नसतो म्हणून आम्ही शेफ्टीला पकडतो, त्रास नको व्हायला. आणि शेफ्टीला पकडल्यावर आमच्यापासून लांब ठेवता येतो, जवळ आला तर मग आम्हाला पण धोका आहे ना. नाही नाही भिंतीवर त्या सापाला नाही चढतात भिंतीवर ना. ती आपली चूर, आपण चूर बोलतो ना चूर, ती चढते भिंतीवर. सापाचं वैशिष्ट्य कुठलंही असलं तरी सगळं काढल्याशिवाय भेटणार नाही. तो पंजाब ना रशी मजबूत आहे ना, गाठण तुटत असते तर मग ठीक आहे. बॅग कुठे सेट कर ना मग इकडे कुठे तरी बाहेर तरी कर, चांगल्या ठिकाणी आहे ना. लक्ष ठेव फक्त. हे दोन आहेत का? मला तो काय वेगळा वाटला. मग थोडा नाही, मगाशी काय सर वाटला, तो पिवळ सर वाटला. नाही मोठा नाही तो, मोठा नाही. जागा नाही तो बॅग सेट करायला व्यवस्थित. बघ ना जागा चांगली बघ फक्त, म्हणजे टाइमपास नको व्हायला. घे ना बाहेर, इथे ओला ओला आहे ना जरा. नाही नाही राहू दे. तुम्हाला काय बोललो एंडलाच त्या जागा चांगली होती का? कारण की इकडे बघ जागा एकदा तुला कशी वाटते. मला व्यवस्थित नाही वाटत तुझी या साईडला. कुठलं त्या हाईटला बोलतोय तू? हा त्या हाईटला बोल. दादा बोलतोय त्या हाईटला. ते कसं माहित का, जास्त वेळ हातात खेळवण्यापेक्षा एकदा बॅग लावली आणि डायरेक्ट आतमध्ये गेलं का बरं पडतंय. नाही घेऊन जायला ना मला, जाईल कसं काय. तर राहू द्या. साहिल दादा सतवू का तुला? आतमध्ये पण जागा मोकळी झाली ना बरीच. आम्ही आधी टेन्शन मध्ये आलो होतो, पेंडा किती आहे बघून जरा बरा वाटला. नाही जास्त असतं तरी टेन्शन नव्हतं, फक्त मग साप असायला पाहिजे होता आणि तो आहे. हा कर ना. आधी बॅग सेट कर. हा या बाबा व्यवस्थित सेट कर. करू का मी? प्रयत्न करू. डायरेक्ट जातोय का? नाही गेला तर मग नाही गेलं. डागूनच आहे दादा. चप्पल ये मग. तब्येत जरा खराब आहे त्याची. पकड.
गाडी पांढरा एकच ना, फक्त एवढंच काय का नाग आपलं पुस्तकी नाव आहे आणि पांढरा आपण गावाकडे साप एकच आहे त्याच्या माने घाली पट्टे असली किंवा दिलणारे आढळणारे मोठं किल्ल्या पोरचा नंबर घेऊन ठेवू रे नंबर अख्ख्या नांदेरीमध्ये नंबर आहे तिघांचे पण या पोरला मी ओळखीत जाऊतो ना. हॅलो मित्रांनो, एवढ्यात आपण नांदेड येथे एक स्पेक्टॅकल कोबरा रेस्क्यू केलेला आहे. आमचे भानुदास दादा देसले यांचा कॉल आलेला होता, त्यांनाच आला होता, आपण गेलो होतो तिथे रेस्क्यूला. हार्डली 2 मिनिटे झाली असतील आपण त्याला सोडायला आलेलो आहेत रेस्क्यू केल्यानंतर, आणि 100 मीटर पण खूप लांब आहे, त्याच्या आतच आपण या सापाला सोडतोय. बऱ्याचदा लोक आम्हाला मेसेज करतात की तुम्ही जवळ का सोडता, जरा लांब सोडा, तुम्हाला आम्ही पेट्रोल खर्च देतो पण लांब सोडा. आत्तापर्यंत रेस्क्यूला कधी कोणी पैसे दिलेले नाही आहेत आणि लांब सोडायला पैसे देत आहेत, आश्चर्य वाटतं मला. तर एवढं लक्षात घ्या मित्रांनो की आम्ही जवळ का सोडतो, पेट्रोलच्या खर्चाचा काही विषय नाही आहे. साप जर का आम्ही एका जागेमधनं दुसऱ्या जागेवरती सोडला तर तिथे दुसरा साप असू शकतो, या दोघांची भांडणं होऊ शकतात, दोघांपैकी एकाला जीम गमवावा लागू शकतो. म्हणून आपल्याला साप पकडल्यानंतर त्याच एरियात सोडायला लागतो जिथे तो पकडलेला आहे. दुसरी गोष्ट, जिथे पकडलेला आहे तिथे त्याला खायचं कुठं, प्यायचं कुठं, लपायचं कुठं हे सगळं माहिती असते. त्याच्यामुळे तिथनं जर का त्याला दुसरीकडे सोडलं तर या तिन्ही गोष्टी शोधायला लागतील. आणि तिसरी गोष्ट मित्रांनो, इन्व्हायरमेंट, प्रत्येक जागेचं इन्व्हायरमेंट थोडंसं चेंज असतो. जर का मी साप इथे पकडतोय आणि इथनं 30 किलोमीटर लांब सोडायला जातोय तर तिथे वातावरण वेगळं असणार आहे. त्याच्यामुळे एवढं लक्षात घ्या की कशामुळे आम्ही साप पकडल्या त्याच्या जवळ सोडतो, बाकी काही विशेष नाही आहे. आणि आता आपण हा साप इथे लगेच सोडायला आलेलो आहेत, परत हा प्रश्न नको का जवळच का सोडतात म्हणून. आणि थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये डाऊट दिसतोय आम्हाला, कारण की तो वीक दिसतोय, सापांना आजार वगैरे बरेच असतात, आपल्याला माहिती नाही त्याच्यावेळेला काय झालेलं आहे आधी. तर त्याचं लाईफस्टाईल त्याच्याजवळ, आपण त्याला फक्त माणसांपासून थोडंसं बाहेर काढलेलं आहे. आता त्याच्या निसर्गामध्ये त्याला जसं जगायचं तसं जगेल. आपण त्याला लगेच इथे रिलीज करत आहोत. तुम्ही बघू शकता थोडक्यात फॅट लेअर वगैरे गेलेले आहेत आणि डल वाटतोय. रिलीज केल्यानंतर हात लावायची गरज नाहीये, पण तुम्ही बघू शकता